इतका गंभीर लाठी हल्ला झाला, कुठलाही लाठीचार्ज झालेला नाही असं पोलीस म्हणतात. हॅलो, इतका गंभीर लाठी हल्ला झाला हे मलाही माहीत नाही. आपला शो फ्लॉप झाला आणि तो चर्चेत ठेवावा याकरता सरकारवर केलेलं हे ॲलिगेशन आहे. पोलिसांकडून आम्ही पण माहिती घेतली, 3 ते 4 हजार लोकांच्यावर लोक नव्हती, विविध संघटनेचे पदाधिकारी फोन करून त्या ठिकाणी बोलावले गेले होते आणि शेवटी आपला शो फ्लॉप झाला आहे म्हणून लाठी हल्ला आमच्यावर झाला हे नाटक दाखवलं गेलं. नंतर मुख्यमंत्री महोदयांची भेट घेतली गेली आणि त्यानंतर मग मुख्यमंत्री महोदयांनी आम्हाला काय आश्वस्त केलं वगैरे असं त्यांची बाईट पण आहे. त्याच्यामुळे आता तो फ्लॉप शोचा म्हणजे ते त्यांनी लाठी हल्ला केला असं जे सांगितलं आहे तो सोप्या भाषेत सांगितलं झालं सांगायचं झालं तर 2023 मधला जोक ऑफ द इयर आहे. शाहू फुले आंबेडकरांचे विचार सोडणाऱ्यांनी आम्हाला सांगू नये सरकारमध्ये सामील होण्यासाठी असं रोहित पवारांनी तुमच्यावरती टीका केली. शाहू फुले आंबेडकरांचे विचार आम्हाला शिकवण्याची गरजच नाही कुणाला, ते आमच्या रक्तामध्ये आहे. अजितदादांनी निधी दिल्यानंतर तो निधी कसा चालतो शाहू फुले आंबेडकरांच्या समर्थनात स्वतःला ते समजत आहेत ते त्यांना चालतं. आणि अजितदादांनी काही फुलेशाह आंबेडकरांचा विचार सोडलेला नाही आणि त्यांनी आम्हाला फुलेशाह आंबेडकर सांगू नये. सगळ्यात महत्त्वाचं या सगळ्या व्यक्तींनी शिक्षणासाठी फार योगदान दिलं आणि काल दादा ऑन रेकॉर्ड हाऊसमध्ये असं म्हटलं की PhD करून नक्की आपली मुलं करणार. तुम्ही ते बंटी सतेज बंटी पाटील साहेबांनी प्रश्न विचारल्यानंतर त्यावर जे सभागृहात दादांनी उत्तर दिलं ते सहज आपण बोलतो त्या पद्धतीनं दिलं. पण काही अपवाद वगळता PhD धारकातील काही अपवाद वगळता त्याचा जसा काही कायद्यांचा मिसयूज होतो तशा पद्धतीचं होत असेल अशा अनुषंगानं ते वक्तव्य होतं. त्याला या बच्चे कंपनीने एवढं गांभीर्याने घेण्याची गरज नाही. रोहित पवार अजित पवार बोलत नाही अशी थेट टीका तुमच्यावरती रोहित पवारांनी केली आहे. नाही माझं नाव घेऊन म्हटलं का त्यांनी अमोल मिटकरी चटरपटर आहे अजित पवार बोलतात तेच बरोबर असतं. काही लोकांची कुवत नाही हे त्यांचं वाक्याशी मी 100% समर्थन आहे. म्हणून ज्यांची कुवत नाही त्यांनी अजित दादा होण्याचा प्रयत्न करू नये. आमच्याकडे काही पुरावे आहेत ते जर का आम्ही समोर आणले तर मिटकरींना फिरणं देखील 1001% पुरावे त्यांनी समोर आणायचे आणि मला कसं फिरणं महाराष्ट्रात मुश्किल होतं ते मी बघतोच. इतकंच काय अनेक लोकांनी याच्यापूर्वी धमक्या दिल्यात. शेवटी पवारसाहेबांसोबत राहून जर इतकी खालची पातळी आपण गाठत असू तर तुम्हाला काय समजले पवारसाहेब. त्याच्यामुळे पुरावे सादर करावेत, प्रेस कॉन्फरन्स घ्यावी आणि मग बोलावं ना. आम्ही तर अशी धमकी नाही दिली कधी. म्हणजे ज्यावेळेस जड जात आहे आपल्याला पचणं की टीका होते आपल्यावर त्यावेळेस मग असं काहीतरी वक्तव्य करायचं. मला महाराष्ट्रात अहो मी महाराष्ट्रात फिरलो ना. मराठा आरक्षणाचा इतका मोठा तीव्र त्या ठिकाणी उद्रेक होत असताना, धनगर आरक्षणाचा उद्रेक होत असताना अमोल मिटकरी फिरला. माझी काही कोणी यात्रा रोखली नाही, प्रेमानंच बोलावलं. यात्रा तुमच्या का रोखल्या गेल्या त्याचं उत्तर द्या, गावबंदी का झाली म्हणून. सर, छत्रपती शिवाजी महाराज सुरतला गेले होते म्हणून सुरत कशी दिसते हे पाहण्यासाठी आम्ही गेलो असं वक्तव्य काल उलट साक्ष देताना भरतशेठ गोगावले यांनी केलेलं आहे. आज शिवप्रेमींमधून बऱ्याच नाराजी व्यक्त केली जातात, आंदोलन केली जात आहेत, कशा प्रकारे वक्तव्य? नाही नाही, भरतशेठ गोगावले जरी सत्तेमधले असतील, भरतशेठ गोगावले जरी सत्तेमधले असतील पण त्यांनी स्वतःची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांसोबत करून उगाच काहीतरी नवीन वाद महाराष्ट्रात निर्माण करू नये. शिवाजी महाराजांचा मावळा बनण्याची सुद्धा कोणाची लायकी नाही आहे. त्यामुळे सुरतला छत्रपती शिवाजी महाराज औरंगजेबाच्या जमवलेल्या धनावर स्वारी करायला गेले होते आणि आपण कशासाठी गेला होता हे महाराष्ट्राला माहीत आहे. त्याच्यामुळे कृपा करून कोणीही छत्रपती शिवाजी महाराजांशी ती तुलना करू नये स्वतःची.